स्वाध्याय यत्ता पांचवा विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ क्रमांक दोन पृथ्वीचे फिरणे। सर्वप्रथम आपण थोडक्यात पाठाशय जाणून घेऊया। परिवलन अक्ष। पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती किंवा त्याला आपण आस म्हणू शकतो त्या आसाभोवती परिवलन करते। मग आता परिवलन म्हणजे काय रे? तर पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात। पृथ्वीचा आस किंवा अक्ष कललेला असतो। शेजारी दाखविलेल्या चित्रावरून तुमच्या लक्षात येईल की पृथ्वीचा आस किंवा अक्ष हा कललेला आहे। उत्तर दक्षिण ध्रुव। अक्षाच्या एका टोकाला पृथ्वीचा उत्तर ध्रुव आणि दुसऱ्या टोकाला दक्षिण ध्रुव आहे। दोन ध्रुवांना जोडणारी रेषा म्हणजे पृथ्वीचा अक्ष, याला NS असेही म्हणतात। N फॉर नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा व S फॉर साऊथ म्हणजे दक्षिण दिशा। विषुववृत्त। उत्तर व दक्षिण ध्रुवांच्या मध्यभागी पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात। गोलार्ध। विषुववृत्ताच्या उत्तरेकडील गोलार्धाला उत्तर गोलार्ध व दक्षिणेकडील गोलार्धाला दक्षिण गोलार्ध असे म्हणतात। पृथ्वीचे परिवलन। सूर्याचा उजेड पृथ्वीच्या ज्या भागावर पडतो तेथे दिन असतो, म्हणजे दिवस असतो। जेथे उजेड पडत नाही तेथे रात्र असते। पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। तिच्या या परिवलनाच्या वेळी पृथ्वीवरचे निरनिराळे भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात व नंतर अंधारात जातात। सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त। पृथ्वीच्या परिवलनाने सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त होतो। म्हणजे काय रे? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ होते। बरोबर आहे की नाही? परिवलनाच्या एक सूर्योदय ते पुढचा सूर्योदय या कालावधीला दिवस असे म्हणतात। दिवस तास। दिवसाच्या कालमापनासाठी 24 समान भाग केलेले असतात। यातला एक भाग म्हणजे एक तास होय। परिभ्रमण। पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवतीही परिभ्रमण करते। परिभ्रमण म्हणजे काय? तर पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात। वर्ष। पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला एक वर्ष म्हणतात। आणि ह्या एका वर्षात 365 दिवस आणि 6 तास असतात। आता आपण लीप वर्ष म्हणजे काय याविषयी जाणून घेऊया। ग्रेगरियन दिनदर्शिकेत एका वर्षाचे 365 दिवस मोजले जातात। पृथ्वीचे परिभ्रमण 365 दिवस आणि 6 तास असते, त्यामुळे प्रत्येक वर्षात 6 तास कमी मोजले जातात। बघा हा, असा 4 वर्षात 24 तास म्हणजे एक दिवस कमी मोजला जातो। प्रत्येक वर्षाचा 6 तास आणि मग असे 4 वर्ष मिळून किती? 24 तास होतात। आणि 24 तास म्हणजे एक दिवस कमी मोजला जातो। हा दिवस फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 मोजला जातो। ज्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 दिवस असतात त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात। आणि लीप वर्षात
366 दिवस असतात। बदलता दिनमान पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आणि कललेल्या आसामुळे दिनमानात फरक होतो। उत्तर गोलार्धात 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात दिनमान जास्त असते। या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो। 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो। 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात उत्तर गोलार्धात हिवाळा आणि दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो। आता आपण बदलत्या दिनमानाविषयी तक्त्याच्या मदतीने जाणून घेऊया। सर्वप्रथम बघूया कालावधी। तर 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिन म्हणजे दिवस मोठा असतो, रात्र लहान असते, तर त्यावेळी ऋतू उन्हाळा असतो। त्याच वेळी दक्षिण गोलार्धात म्हणजे 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत दिन लहान असतो, रात्र मोठी असते आणि ऋतू हिवाळा असतो। 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीत उत्तर गोलार्धात दिन लहान असतो, रात्र मोठी असते, तर ऋतू हिवाळा असतो। त्याच कालावधीत म्हणजे 23 सप्टेंबर ते 22 मार्च दक्षिण गोलार्धात दिन मोठा असतो, रात्र लहान असते, तर ऋतू उन्हाळा असतो। ऋतू उपऋतू भारतातील प्रमुख ऋतू उन्हाळा, पावसाळा व हिवाळा। भारतातील उपऋतू वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या 6 ऋतूंचे ऋतुचक्र असते। आपल्या देशात सण, उत्सव इत्यादी ऋतुमानाप्रमाणे साजरे केले जातात। पौर्णिमा ज्या दिवशी चंद्राचा जो भाग पृथ्वीकडे असतो व तोच भाग सूर्याकडेही असतो, त्या दिवशी चंद्राच्या संपूर्ण भागावर सूर्यप्रकाश पडल्यासारखे दिसते। या दिवसाला पौर्णिमा असे म्हणतात। अमावास्या ज्या दिवशी चंद्राच्या भागावर पडलेला प्रकाश पृथ्वीवरून दिसत नाही, त्या दिवशी आपल्याला पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही, या दिवसाला अमावास्या असे म्हणतात। अमावास्येनंतर परिभ्रमण कक्षेत चंद्र जसजसा पुढे सरकू लागतो तसतसा तो आकाराने मोठा झाल्यासारखा वाटतो। आता आपण शुक्ल पक्ष जाणून घेऊया। अमावास्येपासून पौर्णिमेची स्थिती येण्याचा 14 ते 15 दिवसांचा काळ म्हणजे शुक्ल पक्ष होय, कृष्ण पक्ष। पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत येईपर्यंतचा 14 ते 15 दिवसांचा काळ म्हणजे कृष्ण पक्ष होय, चांद्रमास। एका अमावास्येपासून पुढची अमावास्या येण्याचा सुमारे 28 ते 30 दिवसांचा काळ म्हणजे चांद्रमास होय। आता आपण महत्त्वाचा घटक म्हणजे तिथी म्हणजे काय ते जाणून घेऊया। तर चांद्रमासातला प्रत्येक दिवस अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंतचा किंवा पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतचा प्रत्येक दिवस म्हणजे तिथी होय। सांगा पाहू। पाठ्यपुस्तक पान क्रमांक 8। 1. आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात? उत्तर आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना कला असे म्हणतात।
2. पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो? अमावास्येला चंद्र कसा दिसतो? उत्तर: पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोलाकार दिसतो. अमावास्येला संपूर्ण चंद्र पृथ्वी तलावरून बघता येत नाही, त्यामुळे आकाशात चंद्र दिसत नाही. आता आपण पाठावरील स्वाध्याय सोडवूया. प्रश्न पहिला: काय करावे बरे? अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. आजीला थंडीचा त्रास होतो, तर त्याने ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे? उत्तर: ऑस्ट्रेलिया देश दक्षिण गोलार्धात आहे. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीत तेथे उन्हाळा असतो, त्यामुळे अमितच्या आजीला या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जाता येईल. त्यांना थंडीचा त्रास असल्याने 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाऊ नये, कारण तेव्हा तेथे हिवाळा असतो. प्रश्न दुसरा: जरा डोके चालवा. अ: पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? उत्तर: पृथ्वीच्या एका परिवलनास एका दिवसाचा कालावधी लागतो व एका परिभ्रमणास 365 दिवस व 6 तास लागतात. म्हणजेच पृथ्वीच्या एका परिभ्रमणात 365 पूर्ण परिवलने आणि 1/1/4 परिवलन होते. म्हणजेच एका परिभ्रमणात पृथ्वी 365.1/4 इतकी परिवलने करते. आ: अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे. पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा: मुंबई महाराष्ट्र, कोलकाता पश्चिम बंगाल, भोपाळ मध्य प्रदेश, नागपूर महाराष्ट्र. उत्तर: पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे पूर्वेकडील राज्यात प्रथम सूर्योदय होईल व नंतर हळूहळू पश्चिमेकडील राज्यात तो दिसेल. म्हणून सूर्योदयाचा योग्य क्रम पुढील प्रमाणे असेल: पहिल्यांदा इटानगर अरुणाचल प्रदेश, दुसऱ्या क्रमांकावर असेल कोलकाता पश्चिम बंगाल, तिसऱ्या क्रमांकावर भोपाळ मध्य प्रदेश, चौथ्या क्रमांकावर नागपूर महाराष्ट्र आणि 5व्या क्रमांकावर मुंबई महाराष्ट्र. प्रश्न तिसरा: रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ: पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात, परिवलन. आ: पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात, परिभ्रमण. ई: पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होते, दिन रात्र. प्रश्न चौथा: कशाला म्हणतात? अ: पौर्णिमा. आकाशात पूर्ण चंद्र दिसतो म्हणजेच चंद्राचा पृथ्वीकडील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो, त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात. आ: अमावास्या. आकाशात चंद्र दिसत नाही म्हणजेच चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही, त्या रात्रीला अमावास्या म्हणतात. ई: चांद्रमास. एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंतच्या
28 ते 30 दिवसांच्या कालावधीला चांद्रमास असे म्हणतात. ई तिथी अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. प्रश्न 5 प्रश्नांची उत्तरे लिहा. अ विषुववृत्त म्हणजे काय? उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण व उत्तर ध्रुवांच्या मध्यावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात. आ विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते? उत्तर विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग निर्माण होतात, त्यांना उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.